रामकृष्ण हरी, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्रीराम विजय कथासार अध्याय तिसरा बघणार आहोत. या अध्यायामध्ये श्रावण बाळाची गोष्ट तसेच शृंग ऋषींची कथा व मारुतीची जन्मकथा सांगितलेली आहे. तसेच आता हनुमान जयंतीही येत आहे, त्यानिमित्तानेही आपण आज मारुतीची जन्मकथा बघणार आहोत. अध्याय सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला तुमच्याकडनं प्रेरणा मिळेल. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. सबस्क्राईबच्या बटणापुढे बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन त्वरितच मिळेल. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. अध्याय तिसरा. मागच्या अध्यायात रावणादी राक्षसांची उत्पत्ती कशी झाली ती हकीकत सांगितली. त्याचप्रमाणे दशरथ, कौसल्या विवाह, त्यांचे अयोध्येत आगमन व रावणवधासाठी श्री रामावताराचे श्री विष्णूंनी दिलेले आश्वासन हे विषय सविस्तर सांगितले. आता राजा दशरथाला कौसल्याशिवाय सुमित्रा आणि कैकेयी अशा आणखी दोन सुंदर बायका होत्या. याशिवाय दशरथाला आणखी 700 बायका होत्या. कौसल्या ही साक्षात ज्ञानकळा होती, सुमित्रा म्हणजे सद्भक्ती, कैकेयी मात्र रजतम या गुणांनी युक्त होती. राजा दशरथ अत्यंत शूर महायोद्धा, रणपंडित, धनुर्विद्या पारंगत होता. तो शब्दवेदी होता. दशरथाचे राज्य सुखसमृद्धीने भरलेले होते. असे असूनही दशरथ अत्यंत दुःखी होता, कारण सर्व काही होते पण पोटी पुत्रसंतान नव्हते. प्राणाशिवाय शरीर, दिव्याशिवाय मंदिर, फळाशिवाय वृक्ष किंवा दयेविना ज्ञान व्यर्थ ठरते. त्याप्रमाणे पुत्राशिवाय घर शून्य, भनभनीत, व्यर्थ ठरते. पुत्रसंतती नसल्यामुळे काळजीत पडलेला दशरथ मन रिझवण्यासाठी अरण्यात शिकार करीत हिंडत असे. त्याला छत्र सिंहासन आवडत नसे. गायनादी कलात मन रमत नव्हते. पुत्रप्राप्तीसाठी त्याने अनेक नवस, सायास, अनुष्ठाने केली पण तरीही पुत्र नाही. एकदा रात्री दशरथाला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याने निरपराध अशा दोन पुरुषांना व एका स्त्रीला ठार मारले असे स्वप्न पडले. त्या स्वप्नामुळे दशरथ घाबरून जागा झाला. कुणाशी काहीही बोलला नाही. तो तसाच वशिष्ठांकडे गेला. त्याने त्यांना रात्रीचे स्वप्न सांगितले. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, तू वनात जाऊन 3 शवापदांना ठार मार, मग दोष निवारणासाठी शांती करता येईल. गुरु वशिष्ठांच्या आज्ञेनुसार दशरथ शिकारीसाठी अरण्यात गेला, पण दिवसभर फिरूनही त्याला एकही शिकार मिळाली नाही. सूर्यास्त झाला, अंधार पडला. राजा दशरथ फिरत फिरत एका सरोवराजवळ आला. त्या सरोवराच्या जवळ एक मोठा वृक्ष होता. दशरथाने विचार केला, रात्री पाणी पिण्यासाठी व्याघ्र, सिंहादी प्राणी येथे नक्की येतील, तेव्हा या झाडावर लपून बसावे म्हणजे शिकार साधता येईल. असा विचार करून दशरथ धनुष्याला बाण लावून त्या झाडावर लपून बसला व चाहूल ऐकू लागला. याच वेळी श्रावण नावाचा एक ब्राह्मण मुलगा आपल्या अंध व वृद्ध असलेल्या आईवडिलांना कावडीतून काशी यात्रेला नेत होता. तो त्या सरोवराजवळ आला. त्याच्या आईवडिलांना तहान लागली होती, म्हणून त्याने कावड खाली ठेवली व कमंडलू घेऊन पाणी आणण्यासाठी श्रावण त्या सरोवरावर गेला. पाण्यात कमंडलू भरू लागला असता त्याचा बुडूबुडू असा आवाज झाला. झाडावर बसलेला दशरथ सावध होता. तो आवाज कानावर येताच त्याला वाटले, नक्कीच एखादे सावज पाणी पिण्यासाठी आले आहे. शब्दवेदी असलेल्या दशरथाने त्या आवाजाच्या रोखाने एक अचूक बाण मारला. दुसऱ्याच क्षणी एक करुण किंकाळी दशरथाच्या कानावर आली. तो बाण श्रावणाच्या छातीत खोलवर खुसला होता. ती किंकाळी कानावर येताच दशरथाचे मन चरकले.
आपल्या हातून मनुष्य हत्या घडली आहे याची त्याला खात्रीच पटली. तो झाडावरून उतरला व शोधत शोधत श्रावणाजवळ गेला. श्रावण रक्ताच्या थारोळ्यात पडला. पाण्याचा कमंडलू जवळ पडला होता. श्रावणाची ती अवस्था पाहून दशरथाला अतिशय दुःख झाले. तो म्हणाला, अरे रे रे, मी किती अघोर कर्म केले. मी महापापी आहे. मनुष्य हत्येचे पाप मला लागले आहे. त्यावेळी प्राण कंठाशी आलेला श्रावण दशरथाला म्हणाला, राजा, तू दुःख करू नकोस. तुझा यात काही दोष नाही. होणारे कधी चुकत नसते. हे राजा, आता तू एक काम कर. जवळच माझे अंध व वृद्ध आईवडील माझी वाट पाहत आहेत. त्यांचा मी एकुलता एक मुलगा आहे. त्यांना अतिशय तहान लागली आहे. तेव्हा तू त्यांना पाणी पाज. पण त्यांना पाणी पाजण्याअगोदर माझ्याविषयी काही सांगू नकोस. मला मृत्यू आल्याचे त्यांना समजले तर ते पाणी न पिता प्राणत्याग करतील. असे सांगून श्रावणाने प्राण सोडले. दशरथाला मरणाप्राय दुःख झाले. तशाच अवस्थेत तो पाणी घेऊन श्रावणाच्या आईवडिलांच्या जवळ गेला. तेव्हा ते म्हणाले, बाळा श्रावणा, तू आमच्याशी बोलत का नाहीस? आम्ही तुला पाणी मागितले म्हणून का तू आमच्यावर रागवलास? एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, शेष भुभार टाकील, चंद्र तप्त होईल, पण तू कधीही रागवणार नाहीस. मग आजच का रागवलास? बोलत का नाहीस? तू बोलल्याशिवाय आम्ही पाण्याचा एक थेंबही पिणार नाही. हे त्यांचे शब्द ऐकून दशरथाचे मन दुःखाने होरपळून निघाले. काय करावे त्याला समजेना. शेवटी मन घट्ट करून दशरथ त्यांना म्हणाला, तुमच्या श्रावण बाळाची माझ्या हातून अजानपणे हत्या झाली आहे. हे शब्द ऐकताच त्या वृद्धांना डोक्यावर वीज कोसळल्यासारखी झाली. पुत्राच्या मृत्यूचा धक्का त्यांना असह्य झाला आणि ते धाडकन जमिनीवर कोसळले. श्रावणाचे अनेक गुण आठवून ते आक्रोश करू लागले. तशा अवस्थेतच त्यांनी दशरथाला शाप दिला. हे राजा, आमच्याप्रमाणेच तुलासुद्धा पुत्र पुत्र म्हणत मृत्यू येईल. असा शाप देऊन त्यांनी प्राण सोडले. मग दशरथाने त्या तिघांचे दहन करून त्यांची उत्तरकार्ये केली. राजा दशरथ अयोध्येला परत आला. शाप मिळाला असतानाही त्याला आनंद झाला होता. तो स्वतःशी म्हणाला, मला मिळालेला शाप हा वर ठरला आहे. कारण या शापामुळे का होईना मला पुत्र प्राप्ती होईल. अयोध्येत आल्यावर त्याने सारी हकीकत वशिष्ठांना सांगितली. यानंतर 12 वर्षे पृथ्वीवर दुष्काळ पडला. पावसाचा एक थेंब नाही. पृथ्वीवर तृण धान्य पाणी नष्ट झाले. पशुपक्षी लोक अन्य पाण्याविना तडफडू लागले. जिकडे तिकडे आहाकार झाला. पाऊस पडल्यामुळे धान्य पिकते, फळाफुलांची समृद्धी होते. गाईगुरांना चारा पाणी मिळाल्यामुळे दूध दुपते भरपूर होते. त्यामुळे ऋषीमुनी यज्ञयाग करतात. देवांना सामर्थ्य प्राप्त होते हे सारे पाऊस पडल्यामुळे. म्हणून दैत्यराज वृषभ पर्व्याने साऱ्या मेघांना तुरुंगात डांबले. त्यामुळे गोब्राह्मणांना पीडा होऊ लागली. दैत्यगुरु शुक्राचार्य वृषभ पर्व्याला मदत करीत होते. इंद्र आपल्या देवसेनेसह शुक्राचार्यांशी युद्ध करीत असे. कितीतरी दिवस देवदानवांचे युद्ध चालू होते. दैत्यांपुढे देवांचे काही चालेना. त्यांचा पराभव होऊ लागला. तेव्हा बृहस्पती इंद्राला म्हणाला, अयोध्येचा राजा दशरथ अत्यंत पराक्रमी आहे. त्याला मदतीला बोलावले तर तो दैत्यांचा पराभव करील. इंद्राला हा विचार पसंत पडला. दशरथाला आणण्यासाठी त्याने मातलीला सांगितले. मातली आपला दिव्य रथ घेऊन अयोध्येला आला. त्याने दशरथाला सारी हकीकत सांगितली. तो ऐकताच दशरथ रथात बसून युद्धाला निघाला. त्यावेळी दशरथाची सर्वात लाडकी राणी कैकेयी दशरथाला म्हणाली, मी तुमच्याबरोबर येते, म्हणजे मला तुमचा पराक्रम पाहता येईल. युद्ध कितीही भयंकर असले तरी तुम्ही जवळ असताना मला जरासुद्धा भीती वाटणार नाही. मग दशरथाने कैकेयीला आपल्याबरोबर घेतले. मातलीने तो रथ अत्यंत वेगाने हाकला व युद्धभूमीवर आणला. दशरथाला पाहताच इंद्राला अतिशय आनंद झाला. त्याने दशरथाला प्रेमालिंगन देऊन त्याचे स्वागतच केले.
देव दैत्यांचे तुंबळ युद्ध सुरू झाले. आता देवांच्या बाजूने दशरथ युद्ध करीत होता, त्यामुळे देवांना फार मोठे सामर्थ्य प्राप्त झाले होते. दशरथाने दैत्यांवर बाणांचा अक्षरशः पाऊस सुरू केला. झाडांवरून फळे तुटून पडावीत त्याप्रमाणे दैत्यांची मुंडकी तुटून पडत होती. भयभीत झालेली दैत्यसेना वाट फुटेल तिकडे पळत सुटली. तेव्हा वृषपर्वा युद्धासाठी पुढे सरसावला. तो कपट युद्ध करीत होता, पण दशरथापुढे त्याचे काही चाले ना. तोही युद्ध टाकून पळू लागला. तेव्हा शुक्राचार्य अग्निसारखे भडकले. आता दशरथ आणि शुक्राचार्य यांचे घनघोर युद्ध सुरू झाले. शुक्राचार्यांनी अग्नी अस्त्र सोडले, तेव्हा दशरथाने त्यावर पर्जन्य अस्त्र सोडून ते नष्ट केले. शुक्राचार्यांनी वाता अस्त्र सोडताच दशरथाने पर्वतास्त्र सोडून वायू कोंडून टाकला. शुक्राचार्यांनी वज्रास्त्र सोडून पर्वतांच्या ठिकऱ्या उडवल्या. तेव्हा दशरथाने विवास्त्र सोडून वज्रास्त्र नाहीसे केले. यामुळे अतिशय क्रुद्ध झालेल्या शुक्राचार्यांनी एक भयंकर बाण मारून दशरथाच्या रथाचा आस म्हणजेच कणा तोडून टाकला. रथाचा कणा मोडताच दशरथ रथातून खाली पडला. हे पाहताच कैकेयीने आपला हात कण्याच्या ठिकाणी घालून रथ सावरून धरला. मग दशरथाने एक तेजस्वी बाण मारून शुक्राचार्यांचा रथ त्यांच्या घोड्यांसह नष्ट केला. मग शुक्राचार्यांचे मस्तक तोडण्यासाठी सूर्यमुखी बाण काढला. परंतु शुक्राचार्य हा ब्राह्मण आहे हे लक्षात घेऊन त्यांचे मस्तक न तोडता त्यांच्या डोक्यावरील मुकुट तेवढा तोडून टाकला. त्यामुळे घाबरलेले शुक्राचार्य युद्ध टाकून पळत सुटले. सोसाट्याचा वारा सुटल्यावर पालोपाचोळा उडून जावा त्याप्रमाणे दैत्यसेना पळत सुटली. देवांनी दशरथाचा जय जयकार केला. तेव्हा विजयी दशरथाने आनंदाने कैकेयीकडे पाहिले. तेव्हा त्याला दिसले कैकेयीने आपल्या हाताचा कणा करून रथ सावरून धरला होता. दशरथाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने कैकेयीला प्रेमाने आलिंगन दिले. तो तिला म्हणाला, आज मला मिळालेला विजय केवळ तुझ्यामुळे मिळाला आहे, म्हणून मी तुला 2 वर देतो. तुझी इच्छा असेल ते माग. तेव्हा कैकेयी आनंदाने म्हणाली, मला आज त्याची काही गरज नाही, तेव्हा मी जेव्हा मागेल तेव्हा द्या. कैकेयीला महायुद्धात एवढा मोठा विजय का मिळाला याविषयी एक कथा अशी. कैकेयी लग्नापूर्वी आपल्या वडिलांच्या घरी असता तेथे एक तपस्वी आला. कैकेयीच्या आईने त्या तपस्व्याला विनंती करून आपल्या येथे ठेवून घेतले. कैकेयी त्या तपस्व्याची सेवा करीत असे. एकदा तपस्वी ध्यान करीत बसला असता कैकेयीने केवळ गंमत म्हणून त्याच्या तोंडाला काजळ फासले. ध्यान संपल्यावर आपल्या तोंडाला काजळ फासल्याचे त्या तपस्व्याच्या लक्षात आले आणि हे काम कैकेयीचेच आहे हे लक्षात येताच त्याने कैकेयीला शाप दिला. तुझे तोंड काळे होईल, तुला मोठे अपयश येईल, जगात तुझी निंदा होईल, तुझे पुत्र तुझा द्वेष करतील. कैकेयीच्या आईला हे समजताच तिने त्या तपस्व्याचे पाय धरले व म्हणाली, कैकेयी लहान आहे, तिने अजाणतेपणे हे केले, म्हणून तिला एखादा वर द्यावा. तेव्हा कृपाळू अशा त्या तपस्व्याने वर दिला. ही युद्धात आपल्या पतीला विजय मिळवून दिल. हिने ज्या हाताने मला पूजा वस्तू दिल्या तो तिचा हात यशवंत होईल. या वरामुळेच कैकेयीने दशरथाला युद्धात विजय मिळवून दिला. दशरथामुळे देवांना विजय मिळाला म्हणून इंद्र आणि बृहस्पती यांनी दशरथ व कैकेयी यांचा सत्कार केला. दशरथाला दिव्य वस्त्रे दिली व कैकेयीला दिव्य रत्न दिले. दशरथाला अद्याप पुत्रसंतान नाही हे समजताच देवगुरु बृहस्पती म्हणाले, हे राजा, तुझ्या पोटी साक्षात परमेश्वर अवतार घेणार आहे. भगवान शंकर व सनकादी भक्त ज्याचे नित्य ध्यान करीत असतात, जो मायाचक्रचालक अनंत ब्रह्मांडाचा नायक ब्रह्मदेवाचा जनक तो पुराण पुरुष तुझा पुत्र होईल. त्यासाठी तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर. त्या यज्ञासाठी विभांडकाचा पुत्र शृंग ऋषी याला यज्ञासाठी बोलव. तो हरिणीच्या गर्भापासून जन्मास आला आहे. तो अत्यंत तेजस्वी महाज्ञानी आहे. त्याने अद्याप कोणत्याही स्त्रीचे तोंड सुद्धा पाहिलेले नाही. त्याला हर प्रयत्न करून यज्ञासाठी बोलव. त्यावर इंद्र म्हणाला, रंभा उर्वशी इत्यादी अप्सरा शृंग ऋषींकडे पाठवाव्यात.
त्या त्याला भुलवून अयोध्येला आणतील. मग दशरथ, इंद्र व बृहस्पती यांचा निरोप घेऊन अयोध्येला परत आला. सारी अयोध्या नगरी आनंदित झाली. भरपूर पाऊस पडला. नद्या सरोवरे पाण्याने भरून गेली. वृक्षवेली बहरल्या. धनधान्याची समृद्धी आली. विष्णू सहस्रनामांच्या जपाने सर्व पापे समूळ नष्ट होतात. त्याप्रमाणे सर्व प्रकारचे दुर्भिक्ष पूर्ण नाहीसे झाले. आपल्याला आता पुत्र प्राप्ती होणार म्हणून दशरथाला अतिशय आनंद झाला. त्याने वसिष्ठांना सारे काही सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्टी यज्ञाची तयारी सुरू केली. यज्ञाचा मुहूर्त निश्चित केला. इकडे इंद्राने रंभा, उर्वशी इत्यादी अप्सरांना शृंग ऋषीस भुलवून आणण्यासाठी विभांडकाच्या आश्रमाकडे पाठविल्या. विभांडक ऋषी रोज प्रातःकाळी उठून गंगेवर अनुष्ठानासाठी जात असे. त्यांचा मुलगा शृंग आश्रमात एकटाच अध्ययन करीत असे. वाघसिंहाच्या भीतीमुळे तो उंच ठिकाणी बसत असे. विभांडक दुपारी परत येत असत. आपला मुलगा अध्ययन करीत असलेला पाहून त्यांना अतिशय आनंद होत असत. त्यांनी शृंगाला सर्व विद्या शिकवल्या होत्या. शृंग ऋषीला चारी वेद मुख उद्गत होते. सर्व शास्त्रांचा, यज्ञविधींचा त्याने अगदी सखोल अभ्यास केला होता. एकदा विभांडक स्नान संध्येसाठी गेले होते. ही संधी साधून रंभादी अप्सरा विभांडकाच्या आश्रमात आला. शृंग ऋषीने कोणत्याही स्त्रीचे तोंड सुद्धा बघितले नव्हते. त्यामुळे त्या सुंदर देवांगना तेथे आल्या असता तो त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. त्या अप्सरा शृंगाला भुलवण्यासाठी नृत्य गायन करीत होत्या. त्यांचे नेत्र कटाक्ष हावभाव पाहून शृंगाला भीती वाटू लागली. त्यांचे गोड गायन त्याला खूप आवडत होते. पण आपणास पकडण्यासाठी हे कोणीतरी आले आहेत अशा विचाराने तो अरण्यात पळत सुटला व लपून बसला. विभांडक ऋषींच्या येण्याची वेळ झाली. तशी त्यांच्या शापाच्या भीतीने त्या अप्सरा तेथून निघून गेल्या. थोड्या वेळाने विभांडक ऋषी परत आले असता शृंग ऋषी त्यांना म्हणाला, बाबा, तुम्ही नसताना येथे काही तपस्वी आले होते. मला त्यांची भीती वाटली म्हणून मी लपून बसलो. तेव्हा विभांडक म्हणाले, बाळा, आपल्या आश्रमात ऋषीमुनी कोणीही आले तर त्यांचे चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करावे. दुसऱ्या दिवशी विभांडक नित्यप्रमाणे अनुष्ठानाला गेले असता शृंग ऋषी त्या अप्सरांची वाट पाहत बसला. मनात फक्त त्यांचाच विचार करीत होता. अध्ययन, ध्यान, मनन सारे काही विसरला. त्या अप्सरांचेच तो ध्यान करीत होता. अहो, ज्याने फक्त एकदा स्त्री पाहिली त्याची ही अवस्था. मग जे सतत स्त्री चिंतन करतात त्यांच्या हातून कसले अध्ययन होणार आणि ते कसले परमार्थ साधन करणार? त्या देवांगना कधी एकदा येतील असे शृंगाला झाले. इतक्यात त्या रंभादी अप्सरा तेथे आल्या. त्या नृत्य गायनाने व नेत्रकटाक्षांनी त्याला भुलवू लागल्या. त्याला खुणा करू लागल्या. तेव्हा शृंग ऋषी त्यांच्याजवळ येऊन बसला. त्या अप्सरा त्याच्या भोवती बसल्या. त्यांनी त्याला खायला उत्तम फळे दिली. शृंगाला खूप मजा वाटत होती. शृंग ऋषींनी त्यांना विचारले, तुम्ही कोण आहात? तुमची नावे काय आहेत? शृंग ऋषीने असे विचारले असता त्या अप्सरा मोठ्यांदा हसल्या आणि म्हणाल्या, तुमच्या मस्तकावर हे शृंग आहे म्हणून तुम्हाला शृंग ऋषी म्हणतात. असेच अजून काही बोलणे करून त्या अप्सरांनी त्यांना भुलवून अयोध्येला नेले. दशरथाने शृंग ऋषींचे मोठ्या आदराने स्वागत केले. त्यावेळी वसिष्ठ दशरथाला म्हणाले, याचे अद्याप लग्न झालेले नाही. लग्न झाल्याशिवाय याला मुख्य ऋत्विजाचा अधिकार मिळणार नाही. तेव्हा अगोदर याचे लग्न करावे. दशरथाची शांता नावाची एक पाळलेली मुलगी होती. तिच्याशी दशरथाने शृंग ऋषींचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले. मग पुत्र कामेष्टी यज्ञाला प्रारंभ झाला. यज्ञासाठी मोठमोठे ज्ञानी ऋषी आले होते. वसिष्ठ सर्वांना मार्गदर्शन करीत होते. शृंग ऋषी मुख्य ऋत्विज होते. इकडे विभांडक ऋषी आश्रमात परत आले. त्यांना आपला मुलगा कुठे दिसाय ना. आपल्या मुलाला अप्सरांनी भुलवून अयोध्येला नेले आहे हे त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. त्यामुळे ते अत्यंत क्रुद्ध झाले. तसेच ते अयोध्येला आले. परंतु तेथे यज्ञमंडपात आपला मुलगा मुख्य ऋत्विज म्हणून बसला आहे हे पाहून त्यांचा राग शांत झाला. सुनेला पाहताच त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी दशरथाला आशीर्वाद दिले. ते दशरथाला म्हणाले, हे राजा, अवघ्या
त्रिभुवनात समर्थ असे तुला 4 पुत्र होतील. यज्ञ मंडपात यज्ञ संपत आला होता. शृंग ऋषी हा सर्व ऋषींच्या सह यज्ञाहुती टाकीत होता. शेवटी पूर्णाहुतीच्या वेळी साक्षात अग्निदेव प्रकट झाले. त्या यज्ञनारायणाला पाहून सर्व ऋत्विजांना आनंद झाला. त्या अग्निदेवाच्या हातात पायस पात्र होते. ते शृंग ऋषींच्या हाती देऊन अग्निदेव म्हणाला, या पायसाचे 3 समान भाग करून राजाच्या 3 राण्यांना खाण्यास दे. विलंब करू नकोस, नाहीतर कार्यविनाश होईल. साक्षात परमेश्वर राजाच्या पोटी अवतार घेणार आहे असे सांगून अग्निदेव गुप्त झाले. शृंग ऋषींनी ते पायस पात्र वसिष्ठांच्या हाती दिले. वसिष्ठांनी त्या पायसाचे 3 भाग करून प्रथम कौसल्येस, नंतर सुमित्रेस व शेवटी कैकेयीस पायसपिंड दिला व त्यांना ते पिंड भक्षण करण्यास सांगितले. त्यावेळी कैकेयीस क्रोध आला. ती रागाने म्हणाली, सर्वप्रथम मलाच पिंड मिळावयास हवा, कारण मी राजाची सर्वात अधिक प्रिय आहे. मी देवदानवांच्या युद्धात रथचक्रात हात घालून राजाला विजय मिळवून दिला आहे, असे म्हणून ती रुसून तोंड खाली घालून बसून राहिली. तो पिंड तसाच हातात होता. वशिष्ठ मोठ्या काळजीत पडले. इतक्यात एका घारीने झडप घालून कैकेयीच्या हातातील तो पिंड पळवून नेला. सगळीकडे हाहाकार झाला. कैकेयी जमिनीवर पडून रडू लागली. ती रडत रडत म्हणाली, माझे पूर्वजन्माचे पाप फळास आले, आता मला पुत्र संतान कसे मिळणार. झाला प्रकार पाहून दशरथ अतिशय दुःखी झाला. त्याने कौसल्येकडे व सुमित्राकडे पाहिले. तेव्हा त्या दोघींनी कैकेयीची समजूत घातली. त्यांनी आपल्या पिंडीतील अर्धा अर्धा भाग काढून त्याचा पूर्ण पिंड तयार करून तो कैकेयीला खायला दिला. मग वसिष्ठांनी तीर्थ दिल्यावर त्या तिघींनी आपापले पिंड भक्षण केले. दशरथाला अतिशय आनंद झाला. त्यांनी विपुल दानधर्म केला. सर्व ऋषींनी वस्त्र अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान केला. यज्ञ पूर्ण झाल्यावर शृंगादी ऋषी स्वस्थळी निघून गेले. दशरथाच्या 3 राण्या गर्भवती झाल्या. आपल्या भाग्याचा उदय होत आहे हे पाहून दशरथाला खूप आनंद झाला. कैकेयीच्या हातातील पिंड घारीने झडप घालून पळविला. त्याचे पुढे काय झाले ती कथा मोठी ऐकण्यासारखी आहे. केसरी नावाच्या वानराची पत्नी अंजनी ऋषभ मुख पर्वतावर कठोर तपश्चर्या करीत होती. 7000 वर्षे मौन पाळून तिने भगवान शंकराची आराधना केली. तिच्या भक्तीने प्रसन्न झालेले शंकर अंजनीला दर्शन देऊन म्हणाले, हे अंजनी, तुझी जी इच्छा असेल तो वर माग. तेव्हा अंजनी म्हणाली, मला यशवंत कीर्तिवंत महाप्रतापी वज्रतेही चिरंजीव असा पुत्र द्या. तेव्हा शंकर म्हणाले, मी 11 रुद्र तुझ्या उद्री अवतार घेईन. हे अंजनी, तू अंजळ पसरून माझे ध्यान करत बैस. मोठा सोसट्याचा वारा सुटेल, तो तुला प्रसाद आणून देईल. तो तू भक्षण कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील, असे सांगून भगवान शंकर निघून गेले. अंजनी डोळे मिटून ध्यान करीत बसली. तिचे मन आनंदाने भरून गेले होते. कैकेयीच्या हातातील पिंड घार पडून नेत असता मोठा सोसाट्याचा वारा सुटला. त्याने घारीच्या तोंडातील तो पिंड ओढला आणि तो अंजनीच्या ओंजळीत टाकला. अंजनीने शिवस्मरण करून तो भक्षण केला. ही घारपूर्वी एक अप्सरा होती. एकदा नृत्य करताना ती अडखळली. त्यावेळी ब्रह्मदेवाने तिला तू घार होशील असा शाप दिला. ती सुवर्चसा नावाची अप्सरा ब्रह्मदेवांना शरण केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, अयोध्येचा राजा दशरथ पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करील. त्याच्या यज्ञातील पिंड तू पळवलास व तो अंजनीला मिळाला की तू उद्धरून जाशील. त्याप्रमाणे ती घार उद्धरून सर्व लोकाला गेली. इकडे 9 मास पूर्ण होताच अंजनी प्रसूत झाली. तिला साक्षात सूर्यासारखा तेजस्वी अक्षय्य सुवर्ण कोपीन धारण केलेला यज्ञोपवीत धारण केलेला वानररूप पुत्र झाला. तिने त्याचे नाव मारुती असे ठेवले. हा मारुती जन्मास येताच भुकेने अगदी कासावीस झाला. तो इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा अंजनी त्याच्यासाठी फळे आणावयास गेली. इकडे मारुती भुकेने रडत होता. इतक्यात त्याला लाल रंगाचे सूर्यबिंब दिसले. मारुतीला ते फळ
वाटले म्हणून ते पकडण्यासाठी त्याने आकाशात झेप घेतली. त्यावेळी सगळीकडे हाहाकार झाला. मारुती अत्यंत वेगाने सूर्याकडे झेपावत होता. ते पाहून वायूला भीती वाटली. सूर्यामुळे आपला मुलगा भाजेल म्हणून तो मारुतीला पकडण्यासाठी धावला. पण मारुती त्याला सापडत नव्हता. मारुती सूर्याजवळ आला. त्या दिवशी सूर्यग्रहण होते. राहू सूर्याला ग्रासण्यासाठी तोंड उघडून सूर्याजवळ आला होता. मारुतीला राहूचा राग आला. माझे फळ खाण्यासाठी हा दुसरा कोण आला असे म्हणून त्याने आपल्या शेपटीच्या फटक्याने राहूचे तोंड फोडले. मग त्याचे पाय पकडून त्याला फेकून दिले. त्यामुळे राहू बेशुद्ध पडला. त्याच्या मदतीला म्हणून केतू मारुतीवर धावून आला. परंतु मारुतीने त्याला ठोसे मारून बेजार केले. घाबरलेला केतू पळत सुटला. रक्तबंबाळ झालेले राहू केतू आक्रोश करीत इंद्राकडे आले. ते इंद्राला म्हणाले, शेपूट असलेला एक नवा राहू आमच्यावर घालून तू आमच्यावर हे संकट का आणलेस? त्या नव्या राहूने आमची काय दशा केली आहे पहा. हे ऐकताच इंद्राला मोठे आश्चर्य वाटले. या संकटाचा बंदोबस्त केलाच पाहिजे असा विचार करून तो देवसेनेसह निघाला. राहू पुढे पुढे धावत होता व त्याच्या मागून इंद्र देवसेनेसह येत होता. इकडे तो अंजनी पुत्र मारुती सूर्याला ग्रासू लागला. सूर्याचा भीतीने थरकाप उडाला. तो पळत सुटला. तेवढ्यात मारुतीने त्याला पकडलेच. परंतु हे फळ नव्हे हे लक्षात येताच त्याने सूर्याला फेकून दिले. मारुतीने मागे वळून पाहिले. तो इंद्राला बरोबर घेऊन आलेला राहू दिसला. त्यामुळे मारुतीला अधिकच राग आला. इंद्राला घेऊन माझ्यावर आला काय? आता याला जिवंत सोडत नाही असा विचार करून मारुतीने इंद्रासमक्ष राहूला झोडपून काढले. राहू आक्रोश करीत इंद्राला म्हणाला, अरे तू नुसता बघत काय बसला आहेस? मला वाचव. मग इंद्राने ऐरावत हत्तीला मारुतीवर घातले. पण मारुतीने ऐरावताला चांगलं चेचून काढला. त्यामुळे ऐरावत पळत सुटला. मारुतीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व त्याचे चारी दात पकडून इंद्रासकट त्याला जमिनीवर पाडले. इंद्राचा मुकुट खाली पडला. सारी देवसेना भयभीत झाली. ऐरावत कसा बसा उठून पळत सुटला. इंद्राचा भीतीने थरकाप उडाला. इतक्यात यम हाती दंड घेऊन मारुतीवर धावून आला. पण मारुतीने एकाच फटक्यात त्याला जमिनीवर पाडले. मग मारुतीने यमाचा दंड घेऊन त्याला झोडपून काढले. तेव्हा यमाने मारुतीचे पाय धरून त्याची क्षमा मागितली. वरुण व कुबेरही मारुतीला शरण गेले. थोड्याच वेळात इंद्र ऐरावतावर बसून मारुतीवर चाल करून आला. तेव्हा मारुतीने आपल्या शेपटीच्या फटकाऱ्याने इंद्रासह ऐरावताला जमिनीवर लोळविले. सगळीकडे हाहाकार झाला. मग इंद्राने मारुतीच्या तोंडावर वज्र प्रहार केला. त्यामुळे मारुती बेशुद्ध होऊन पडला. मारुती खाली पडताच त्याचा पिता वायू धावत आला. त्याने बेशुद्ध पडलेल्या मारुतीला मांडीवर घेतले. मारुतीची ती अवस्था पाहून वायू रडू लागला. तो म्हणाला, या दुष्ट इंद्राने माझ्या बाळावर निर्दयपणे वज्र फेकले. आता मी या इंद्राला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. नरसिंहाने प्रल्हादासाठी साऱ्या दैत्यकुळाचा संहार केला. त्याप्रमाणे मी आता अवघ्या त्रैलोक्याचा नाश करीन असे म्हणून वायूने सर्वांचे प्राण आकर्षून घेतले. सगळ्यांचे श्वासोच्छवास कोंडले. अवघे त्रैलोक्य कासावीस झाले. अशा प्रकारे वायूने साऱ्या त्रैलोक्याचे प्राण रोखून धरले असता ब्रह्मा विष्णू महेश इंद्र सर्व ऋषीमुनी वायूला शरण आली. वायूने ब्रह्मा विष्णू महेश यांना नमस्कार केला आणि तो म्हणाला, माझा हा मुलगा वाचला नाही तर मी सर्व देवांसह इंद्राला नष्ट करीन. तेव्हा भगवान विष्णू स्मित हास्य करीत म्हणाले, पूर्ण पिंडाच्या या हनुमंताला स्वप्नातही मृत्यू येणार नाही. ब्रह्म कल्पापर्यंत तुझा हा पुत्र चिरंजीव राहील. शंकर म्हणाले, माझ्या तृतीय नेत्रातील अग्नी क्षणार्धात सारे जग जाळून भस्म करील. पण तुझ्या मुलाला त्याची जराही बाधा होणार नाही. माझ्या त्रिशूळादी आयुधांचा याच्यावर काही परिणाम होणार नाही. मग ब्रह्मदेव म्हणाले, मी निर्माण केलेल्या शस्त्रास्त्रांची याला कसलीही पीडा होणार नाही. इंद्र म्हणाला, हा तुझा मुलगा वज्रतेही अक्षय अभंग राहील. माझ्या वज्राची याला बाधा होणार नाही. माझे वज्र याच्या हनुवटीला लागले म्हणून हा हनुमंत नावाने ओळखला जाईल.
कुबेर म्हणाला, याच्या हातून असंख्य असुरांचा संहार होईल. यमाने वर दिला, याला कालदंडाची बाधा होणार नाही. जो याचे स्मरण करील त्याला मी कधीही बंधनात टाकणार नाही. वरुण म्हणाला, याची शक्ती अभंग राहील. याने कित्येक वर्ष युद्ध केली तरी याला थकवा येणार नाही. मग विश्वकर्म्याने कधीही न सुकणाऱ्या दिव्य कमल फुलांची माळ मारुतीच्या गळ्यात घातली. अशा प्रकारे सर्व देव मारुतीला वर देऊन निघून गेले. मग वायूने हनुमंताला उचलून अंजनीकडे आणले. तिने त्याला छातीशी धरून प्रेमाने स्तनपान दिले. ही हनुमंतांची जन्मकथा जे भक्तिभावाने व एकाग्रतेने श्रवण करतील त्यांना कसलीही ग्रहपीडा होणार नाही. त्यांच्यावर कोणतीही संकटे येणार नाहीत. आता लवकरच दशरथाच्या राण्यांना डोहाळे लागणार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री रामांचा जन्म होणार. ही अत्यंत गोड कथा आता आपण पुढील अध्यायात पाहू. श्री सीतारामचंद्र अर्पणमस्तू. अध्याय तिसरा समाप्त. येथेच आपला अध्याय तिसरा समाप्त झालेला आहे. आता पुढील अध्याय म्हणजे चौथ्या अध्यायामध्ये आपण कौसल्यादींचे डोहाळे तसेच राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्मकथा बघणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम.